श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो रेव्हरंड अर्थात धर्मगुरू संजय पी मिसाळ साहेब यांना, अहमदनगर पहिली मंडळीचे रेव्हरंड आदरणीय धर्मगुरू संजय पी मिसाळ, ह्युमन मेमोरियल चर्चचे आदरणीय धर्मगुरू संजय पी मिसाळ साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आणि आता माजी सचिव रवींद्रजी ठोंबरे यांना यानंतर मी विनंती करणार आहे. आणि आता आपण सर्वांनी शांततेत बसायचं आहे, आजूबाजूला कृपया फिरू नका, आजूबाजूला गप्पा मारत उभं राहू नका. यानंतर रमेशजी जंगले अवतार मेहरबाबा ट्रस्टचे आदरणीय जंगले साहेब यानंतर मनोगत व्यक्त करतील. आता आदरणीय संजयजी मिसाळ साहेब. इथं जमलेले सर्व माझे आदरणीय मित्रमंडळ, माननीय गाडे सर, त्याचप्रमाणे अहमदनगरचे माजी महापौर फुलजंदर साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सातपुते दादा, माळीवड्याचे नगरसेवक बोराटे साहेब व सर्व मान्यवर व इथं जमलेल्या शिवसैनिकांना मी प्रेमाने अभिवादन करतो. आणि आज आपण इथं अनिल भैया राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं जमलेलो आहोत. अनिल भैया राठोड म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं की जे फक्त मोबाईलवर फोन केला तरी सर्वांच्या कामासाठी, मग ते पोलीस स्टेशन असो, कलेक्टर कचेरी असो, DYSP ऑफिस असो, कोणत्याही कामासाठी ते तत्परतेने हजर राहत असे. शिवसेना म्हटलं की एक प्रकारची भीती वाटायची पहिले की हा जातीवादी पक्ष आहे, पण ज्या वेळेस आम्ही भैया संगती, गाडे सरांसंगती, बोराटे सरांसंगती, सातपुते दादा संगती आणि माजी महापौर फुलसौंदर्य दादा संगती ज्यावेळेस आमचा संपर्क आला, त्यावेळेस आम्हाला समजलं की हा जातीवादी पक्ष नसून एक प्रेमळ असा पक्ष आहे. ज्यावेळेस फुलसौंदर्य दादा महापौर या पदासाठी निवडणूक लढवत होते आणि त्यांनी बोर्डगाव चर्चमध्ये येऊन आमची भेट घेतली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ते निवडून आले, नगरचे पहिले महापौर झाले आणि त्यांचं सहकार्यसुद्धा आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात लाभलं की हा पक्ष हा जातीवादी पक्ष नसून एक आमच्या विश्वासाचा पक्ष आहे की ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो असा हा पक्ष होता. अनिल भैयासुद्धा आम्ही पाहतो की त्याच पद्धतीने आमच्या संकटाच्या काळात नेहमी आम्हाला मदत करत होते, मग ते क्लेरा ब्रुसची मिशन प्रॉपर्टी असो किंवा आमच्या चर्चमध्ये एखादा वाद झाला असेल तरीही ते प्रत्येक कामात आमची मदत करत होते. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे होते आणि असाच एक क्लेरा ब्रुसचा मोठा प्रॉब्लेम आला होता. आम्ही भैयाला सांगितलं तर भैया म्हटले की आपण डायरेक्ट जाऊन केसरकर साहेबांना भेटू. आणि केसरकर साहेबांना भेटण्यासाठी आम्ही गेलो असताना भैया शिवसेना भवन दादर इथं होते आणि त्यांची मीटिंग उद्धवजी साहेबांसंगती चालू असताना आम्ही त्यांना फोन केला. त्यांनी केसरकर साहेबांना सांगितलं की एक अर्धा तास थांबा, नगरमधून ख्रिस्ती शिष्टमंडळ आलेलं आहे, ते तुमची भेट घेऊ इच्छितं. आणि आमच्यासाठी संध्याकाळी 8:30 केसरकर साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये होते. असे हे झुंजार नेते आणि प्रत्यक्ष लोकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारे आपले सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. आणि अनिल भैया राठोड
यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या ख्रिस्ती समाजातर्फे, आमच्या ह्यूम मेमोरियल चर्च अहमदनगर पहिली मंडळी D18 तर्फे मी अनिल भैया राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तत्पूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपसभापती उपाध्यक्ष आदरणीय विजयराव जापी साहेब उपस्थित आहेत. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय रमेशजी जंगले साहेब यांना, त्यांनी आपलं श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करावं. आणि त्यानंतर आदरणीय रवींद्रजी ठोंबरे, आज आपण सर्वजण अनिल भैयावर जे प्रेम करणारे शिवसैनिक मित्रमंडळी, इथे जमलेले सर्व पदाधिकारी भैया जे आपल्याकडून गेलेले आहेत, वाटत नाही की भैया आपल्याकडून गेलेत, ते माझे परम मित्र होते. 1970 पासून आम्ही शिवसेना स्थापन होण्यापासून, शिवसेना जेव्हा स्थापन करायची मनात इच्छा भैयांनी व्यक्त केली, तेव्हापासून आम्ही बऱ्याच वेळा भैयाबरोबर, मी मोठ्या साहेबांकडे आम्ही खूप वेळा गेलो, त्यामध्ये एंडे साहेब, अहमदास पंधाडे, गाडे सर, आम्ही गाडे सर नंतर 80 नंतर गाडे सर जॉईन झाले, पण आम्ही सगळे बरोबर जात होतो. माझ्या सगळ्या सुखदुःखात व त्यांच्या सुखदुःखात आम्ही एकत्र होतो. माझ्या लग्नाच्या वेळेस जळगावला भैयांनी जेवढे मित्रमंडळी होते सगळ्या मित्रमंडळींचा खर्च करून त्यांना रेल्वेनी ते तिथे जळगावला घेऊन आले. 3 दिवस ते जळगावला माझ्याबरोबर होते. त्यावेळेस सकाळी 9:30 वाजता माझं लग्न होतं. मुहूर्त लवकर होता आणि सकाळी 8 वाजता वरात निघाली. त्या वरातीसुद्धा जेवढे जे नगरचे मित्रमंडळी आले होते भैयासुद्धा, ते फोटो ते पाहून अजूनसुद्धा त्याचं बदल मनात हे भरून येतं की जो इतक्या जवळचा मित्र. पॉलिटिक्सबद्दल मी कधीच त्यांच्याशी जास्त बोललो नाही, पण मित्र म्हणून ज्यावेळेस मी भेटायचो ऑफिसमध्ये की जास्त करून घरी जाऊन भेटायचो, आणि अचानक ते जाण्या अगोदर 15-20 दिवस अगोदर ते अचानक दुपारी 3-3:30 वाजता घरी ते आले आणि ते म्हणे, काही नाही, मला तुझी खूप आठवण झाली आणि तुझ्याशी भेटायचं आणि तुझ्याशी बोलायचं. 1/2 तास बसले आम्ही आणि त्यानंतर ती शेवटचीच माझी त्यांची भेट. ज्यावेळेस त्यांनी हा देह सोडून ते गेले, त्या दिवशी मला पण सुद्धा शहरात थोडं टेम्परेचर होतं. मी सातपुते साहेबांशी, दिलीप सातपुते नेहमी फोनवर त्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये राहत होतो. मी अमर धीमच्या बाहेर येऊन थांबलेलो होतो, पण मी सगळ्या गर्दीत आलो नाही, म्हणजे मला सर्दीचं माझ्या बाकीचा जसा फिवर नव्हता, पण ते मी पुढे आलो नाही. हे दुःख आवरणं फार कठीण आहे त्यांच्या फॅमिलीला, आणि चांगले नेते आणि चांगले मित्र ज्यांना खरंच नाव दिलं हिंदू धर्मरक्षक, ते साजेसं होतं. आपल्याला त्यांची हमेशा उणीव भासेलच. मी माझ्या कुटुंबियातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती जी युनियन आमच्या कंपनीमध्ये करायची होती 1985 साली, आमदार अनिल भैयांच्या प्रसंग आमचा नंतर आला. भारतीय कामगार सेनेची संघटना स्थापन करायची होती. शिवाजी बेरड आहेत, मी आहेत, आमचे अजून कारखेले, बाकरे, बरेचसे भारतीय कामगार सेनेचे आमचे नांगरे आहेत. हा सर्व कामगार बंधू आम्ही भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून
भारतीय कामगार सेना गरवारे नायलन गरवारे मरीनमध्ये ज्यावेळेस स्थापन करायची होती त्यावेळेस आम्ही शिवाजी बेरेड आणि आम्ही मुंबईला गेलो आणि संघटना स्थापन करायची म्हणून आम्ही त्या ठिकाणी दत्ताजी साळवे त्या ठिकाणी नसताना नव्हते म्हणून आम्हाला दोन दिवस शिवसेना भवनच्या खाली पेपरवर झोपून आम्ही भारतीय कामगार सेनेच्या संघटनेच्यासाठी फॉर्म घेण्यासाठी थांबलो. दत्ताजी साळवे कुठं कोकणात गेले होते, जे संस्थापक होते भारतीय कामगार सेनेत, त्यांना विचारून घाटाच्या वरती संघटना द्यायची की नाही हे त्यांचं मत होतं. आम्हाला सर्वप्रथम पहिल्यांदा विचारण्यात आलं की तुम्ही भारतीय काम दत्ताजी साळवे आले अरे नगरहून कोण आलेले आहेत, आम्ही दोघंजणं शिवाजी बेरड आम्ही गेलो की आम्ही आलेलो आहोत, तुम्ही जेवले कुठं खाल्ले कुठं पहिल्यांदा हा विचारलं. आम्ही सांगितलं असं असं. त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही भाऊ तुम्ही टिकतान का, 300 किलोमीटर आहे नगर इथून, आम्ही टिकतो म्हणून आम्ही इथं आलो आहे साहेब म्हणून, आम्हाला ही युनियन करायची म्हणून आम्ही त्या माध्यमातून आलेलो आहोत. आणि त्यांनी आम्हाला फॉर्म दिले भारतीय कामगार सेनेची गरवारे मरीनमध्ये आणि गरवारे नायलनमध्ये फॉर्म भरून आम्ही सगळे मुंबईला पाठवले. जसे की मुंबईला फॉर्म गेले तिथून पत्र आलं गरवारे नायलनमध्ये, त्या गरवारे नायलनमध्ये पत्र आल्याच्या नंतर आम्हाला शिवाजी बेरड यांच्या कंपनीमध्ये मालकांनी ताबडतोब गरवारे मरीन बंद करून टाकली की पत्र असं होतं की भारतीय कामगार सेनेचे तुमचे कामगार आमचे सभासद झालेले आहेत आणि हे कामगार यांच्यापुढे काही अडीअडचणी असन तर ते भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून ह्या आमच्या सोडवल्या जाव्यात असं ते पत्र होतं. ते पत्र मालकांनी बघितल्याबरोबर गरवारे मरीन कंपनी ही अक्षरशः ताळेबंद करून टाकली, काही कारण नाही, फक्त युनियनला मानित. आम्हाला 14 महिने त्या कंपनीत कोर्टात जाऊन 14 महिने आम्ही त्या कंपनीचा लढा दिला आणि तो लढा देण्यासाठी आम्हाला दत्ताजी साळवे नगरमध्ये आले आणि आम्हाला सपोर्ट देण्यासाठी आले. अरे बाबा शिवसेनेचं काम करणार कोणी आहे का, 300 किलोमीटर आलो 15 तास लागलेत, नगरमध्ये शिवसेनेचं काम करणार कोणी आहे का. आम्ही म्हणलो आहेत ना, शिवसेनेचा अनिल भैया राठोड भारतीय आपले हिंदू एकट्याचं काम करतात ते आपलं काम करतील. मग दत्ताजी साळवे साहेबांची अनिल भाईंची ओळख आम्ही करून दिली. त्याच्यानंतर आमचा मेळावा घेतला महानगरपालिका सभागृहामध्ये, 250 कामगारांचा मेळावा झाला आणि तिथं शिवसेनेचं काम भैयांनी चालू केलं आणि नंतर आम्ही भारतीय कामगार सेनेचं आमचं लावलेलं एवढंच रेपटं रोपटं लावलेलं त्याला संगोपन झालं आणि त्या रोपट्याला सपोर्ट हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला. आमचं तिकडं 28 कंपनीमध्ये आम्ही भारतीय कामगार सेना वाढवली, शिवसेना नगरमध्ये वाढत गेली आणि ह्या शिवसेना वाढत असताना 14 गावं आणि 1989 साली 30 फेब्रुवारी 1989 साली 20 सप्टेंबरला शिवाजी बेरड यांना मारहाण केली नगरमधल्या गुंडांनी, चापकांनी माळीवाड्यामध्ये मारलं. मग मारलं तर आता मग ते आमचं भारतीय कामगार सेनेचं काम जोरात चालू झालं म्हणून त्यांनी मारलं. मग त्याला शह देण्यासाठी मुंबईहून आमचे सगळे साहेब आले, येंडे साहेबांना माहिती आहे, मोरे साहेब आले, नकाते साहेब आले, सगळे नगरमध्ये येऊन अरे बाबा काय करावं लागेल, तर साहेब म्हटलं मोर्चा काढावं लागेल आणि बेरड बेरड जर हे झालं तर नगर संघटना संपून जाईल. तर तसंच भैयांचं त्याच्यात भैयांची मोरे साहेबांची भेट झाली, बाबा तुम्ही मोर्चा काढा सगळी तयारी करा. आम्ही सगळ्या कंपनीमध्ये पत्र दिले, सगळ्या नगर MIDC मध्ये पत्र दिले सगळ्या कामगारांनी. गुरुवारचा दिवस होता, 20 सप्टेंबरला मारहाण झाली, 30 सप्टेंबर 1989 साली भैयांसाठी भैयांच्या माध्यमातून नगरमध्ये 15,000 कामगारांचा मोर्चा काढला. त्यावेळी झालेली दहशत त्या दहशतीच्या याच्याखाली त्याच्यानंतर भैयांचं इलेक्शन आलं 90 साली. भैयांचं इलेक्शन आलं, सगळ्या कामगारांना उपासमार झाल्या, कामगारांना सगळ्यांना कामं व्यवस्थित घेण्यात आलं, कोणालाही घरी बसवता नाही आलं. भैयांनी एवढा सपोर्ट केला, त्याच्यानंतर ते 30 त्यांचं इलेक्शन आलं 90 आणि त्या 90 इलेक्शनच्यामध्ये आम्हाला 14 गावं आमच्याकडे दिली. इसळक निंबळक नांदगाव ही 14 गावं भारतीय कामगार सेनेच्या सर्व कामगारांनी सकाळी डबा घेऊन जायचा आणि ती 14 गावं आम्ही आमच्या पद्धतीने तिथं प्रचार करत होतो, तिथल्या लोकांना जुळवत होतो. पहिलं इलेक्शन होतं आणि 1-1 दिवसाचे पगार आम्ही त्या कामगारांच्या माध्यमातून अनिल भैया राठोड यांना देऊन त्या भागातून प्रचंड मतं निवडून आणलं. आणि हा सदैव हिंदुत्ववादी माणूस आपल्या कायम पाठीची राहणारे अनिल भैया राठोड आज आपल्यातून नाही आहे, ही सगळ्यात मोठी दुःखाची चिंता आहे. आणि त्यांचा हिंदुत्वाचा वारसा
हिंदुत्वाचा वारसा पुढं चालवायचा असेल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन संघटना बळकट करावं लागणार आहे. पहिली संघटना बळकट होणे, आमदार खासदार नगरसेवक हे होत राहतील, पण संघटना ही खिळखिळी झालेली आत्ता ही बळकट करणं तुमचं आमचं सर्वोच्च काम आहे. कुणीही याच्यातून हे करायचं नाही आहे. अनिल भैयाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तेवढ्या सर्वांनी एकत्र येऊन हे संघटना पुढं हे करायची. पहिली संघटना बांधायची, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. आमदार व्हा खासदार व्हा कोणाला काय व्हायचं तेव्हा तो विषय नाही आहे. फक्त आमची एकच विनंती आहे सर्वांना, वरिष्ठांना जे असतील त्यांना सगळं एकच विनंती आहे, संघटना खिळखिळी झालेली तिला एकदा सगळं सगळ्यांनी मिळून हे करा. आणि माझं कुटुंबियाच्या वतीने माझ्या वतीने भारतीय कामगार सेनेच्या वतीने रमाकांत मोरे असतील, कृष्णकांत खोंडलेकर असतील, कैलासाची दत्ताई साळवे यांच्या माध्यमातून झालेला कार्यक्रम आणि मनोहर भिसे असतील यांच्या वतीने मी अनिल भैया राठोड यांना श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो. यानंतर श्रद्धांजलीपर बोलणाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे, कृपया तुम्ही सर्वांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं. आमचे मार्गदर्शक, दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक आणि जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर बाळज बोठे पाटील यानंतर मनोगत व्यक्त करत आहेत. सर्वांना जय महाराष्ट्र. अनिल भैयांना श्रद्धांजली व्हावी लागेल इतक्या लवकर असं कधीच वाटलं नव्हतं. मी शालेय जीवनात असल्यापासून भैयांच्या बरोबर जोडलं गेलो. आदरणीय श्रीराम मेंढे सर काका आणि गाडे सर यांच्या पुढाकारातून नगर तालुक्यात शिवसेना फुलत होती. 1989 तो काळ होता बरोबर काका. आणि वाळकेला शाखा सुरू करायची होती. मी 8वी-9वीला होतो. माझे मेवणे गोरक्ष बालसिंग यांच्या पुढाकारातून एक 10-15 मुलं फक्त त्या शिवसेनेसाठी उत्सुक झाले. जेवढी मुलं इच्छुक होती त्या सगळ्यांचे वडील चुलते काका मामा हे सगळे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये असलेले वाळकबीर सर तिथं शिवसेना स्थापन करण्याचं आव्हान काकांनी आम्हाला दिलं होतं. आणि आम्ही नगरहून जाताना सायकलवर एक शिवसेनेचं बोर्ड, शिवसेना शाखा वाळकी, अध्यक्ष आमका आमका, उपाध्यक्ष आमका आमका असा एक सगळा बोर्ड असलेला हा नगरहून सायकलवर नेला होता. आणि काकांनी गाडे सर यांची भाषणं झाली आणि मला आठवतं आहे बाळासाहेब गायकवाड नावाचा सध्याचा RPIचा नेता आहे तो आपल्या शाखेचा उद्घाटक होता आणि त्यांनी थंडीच्या काळात अंगावरती तो नॅपकिन टाकत आणि घाम पोसत एक तास भाषण वाळकीमध्ये केलं होतं. तेव्हापासून मी शिवसेनेशी जोडलं गेलो होतो. पुढे नगरमध्ये आलो, किशोर डागुरांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेचं काम केलं. हे सगळं असताना मला सांगायचा उद्देश एक की माझ्या सगळ्या व्यक्तिगत जडणघडणीमध्ये भैयांचा शालेय जीवनापासून मोठा वाटा होता. 90 इलेक्शनमध्ये मी पहिलं इलेक्शन भैयांचं होतं, त्यामध्ये मी पोलिंग म्हणून काम केलं होतं. केसरीमध्ये पत्रकार आणि फोटोग्राफर असं काम करत असताना मी भैयांचा पण गेलो होतो. त्यामुळे असं एक वेगळं नातं हिंदुत्वाशी माझं जोडलं गेलं होतं. भैया एक वेगळा माणूस होता तो असा की मी गेली 30 पत्रकारितेमध्ये काम करतो. एखादी बातमी जर उलटी पलटी आली काकांना तात्यांना माहिती आहे, गावटीसाहेब असलेत ही सगळी मंडळी कधी बोलत नाही. पालिकडच्या पिढीतले राजकारणात आलेले तरुण मुलं किंवा असतील किंवा काही अर्ध्या हाकुंडाने पिळवलेली माणसं असतील, एखादी जरी बातमी आली तरी आगपकड करतात बरोबर आहे किरण. परंतु भैया असा माणूस होता, बातमी चांगली आली तर कधी कधी जेव्हा भेटेल तेव्हा सांगणार भैया अच्छा आहे आता चपाकी बस. पण बातमी जर वाईट आली तर अनिल भैयाने कधीही कोणत्या संपादकाला कोणत्या पत्रकाराला फोन केला नाही हे मी छाती ठोकून सांगतो. अशा भैयांना आपल्या सगळ्यांना श्रद्धांजली व्हावी लागते. या पुढच्या काळामध्ये भैयांच्या विचारानं आपण चालणं सर्वांनी हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी अधिक काही बोलत नाही. माझे व्यक्तिगत कुटुंब, अहमदनगर प्रेस क्लब, अहमदनगर जिल्हा पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या सर्वांच्या वतीनं आदरणीय भैयांना मी आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद बोठे साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र तात्या फाळके उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आदरणीय रासोबीजी खेवरे साहेबसुद्धा उपस्थित आहेत. यानंतर मी विनंती करतो रवींद्र आर ठोंबरे यांना की त्यांनी मनोगत व्यक्त करायचे आणि त्यानंतर आदरणीय संदेशजी कारले साहेब थोडक्यात आपलं भावना व्यक्त कराव्यात. उपस्थित सर्व मान्यवर आणि आत्ताच माननीय ॲडव्होकेट बाळबोठे यांनी जे काही बोलले की खरंचच इतक्या अशी वेळ येईल नगरकरांवर की भैयांना श्रद्धांजली व्हावा लागेल. हा खरंचच दुःखद प्रसंग आहे, परंतु भैयांची आठवण आणि ख्रिस्ती समाज हा
भैयांशी इतका काही जोडला गेलेला होता की ख्रिस्ती समाजावर कुठलंही कसंही संकट येऊ किंवा ख्रिस्ती समाजातला कोणीही माणूस असू, भैया त्याच्या उपयोगी येणार. मग ते रात्रीचे कितीही वाजू, प्रसंग कसाही असू, आणि त्या ख्रिस्ती समाजातल्या माणसाच्या आणि ख्रिस्ती समाजाच्या भैया उपयोगी पडणार आणि ते त्यांची समस्या सोडवणार. अगदी हे अलिखित गणित ठरून गेलं होतं. मग तो क्लेरा ब्रुस हायस्कूलचा प्रश्न असो किंवा आमच्या चर्चचा प्रश्न असो, त्या संदर्भात आमचं एक समाजाचं भलं मोठं शिष्टमंडळ रेव्हरंड संजय मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली भैयांनी मुंबईला नेलं होतं. आणि ट्रॅफिक इतकी जाम झाली होती की त्या डिवायडरवर जवळजवळ 4 फूट उंचीचा डिवायडर होता तो, आणि त्यावर आम्ही 15 मिनिट रस्त्यात खोळंबलो होतो आणि साहेबांना जायची वेळ झाली होती ती केसरकर साहेबांना. भैयांनी क्षणाचाही विलंब न लावता सगळ्यांना बाहेर काढलं, ते स्वतः उतरले आणि ते स्वतः डिवायडरवर चढून त्यांनी उडी मारली. पण दुर्दैवाने ते पडले, त्यांचा पाय त्याच वेळेस सुजला. आम्हाला इतकं वाईट वाटलं, त्याही परिस्थितीत लंगडत भैया आम्हाला घेऊन गेले, आमचं काम केलं, आमची समस्या त्यांनी सोडवली. दुसरा एक प्रसंग असा की त्यांचे कार्यकर्ते माननीय राजूदादा देठे भैयांनी त्यांना बोलवलं, परंतु माझ्या घरी एक कार्यक्रम होता माझ्या वडिलांचा 90वा वाढदिवस, तिथं थोडासा कार्यक्रम होता, तिथं अडकले. तर भैयांनी राजूदादाला विचारलं की का उशीर झाला, तर राजूदादा देठेंनी सांगितलं की ठोंबरे अंकलांचा आज 90वा वाढदिवस होता आणि त्या कार्यक्रमात मी थांबलं. लगेच भैया उठले, त्याला संगती घेतलं आणि त्यांनी आमच्या घरी आले, माझ्या वडिलांना पुष्पगुच्छ दिला, शॉल दिली, शुभेच्छा दिल्या. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर भैयांनी आणि शिवसेनेनी कधीच कुठलाही भेदभाव केला नाही, ना धर्माच्या आड आले ना काही. व्यक्ती म्हणून, समाज म्हणून भैया आणि शिवसेना सदैव ख्रिस्ती समाजाच्या आणि ख्रिस्ती व्यक्तीच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे. या सर्व सहकार्याबद्दल आणि त्यांच्या या योगदानाबद्दल मी व्यक्तिशः आणि अहमदनगर पहिली मंडळी कॉन्ग्रिगेशन, ह्यूम मेमोरियल चर्च, अहमदनगर चर्च काउन्सिल आणि समस्त ख्रिस्ती समाज यांच्या वतीने माननीय स्वर्गीय अनिल भैया यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा नवीन जे कार्यकर्ते आलेले त्यांना विनंती करतो की पाठीमागं खुर्च्यांची आपण जी व्यवस्था केलेली आहे, मांडणी केलेली आहे, ती कृपया हलवू नका. सोशल डिस्टन्स आपल्याला पाळायचं आहे, सगळ्यांना व्यवस्थित अंतर ठेवा एकमेकांमध्ये. आपण जेव्हा इथं बसलेलो आहोत, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष, निर्भीड ज्येष्ठ पत्रकार, आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव शिर्के साहेब उपस्थित आहेत. यानंतर मी विनंती करतो शिवसेना जिल्हा उपप्रमुख, अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय संदेशजी कारले यांना आपण श्रद्धांजलीपर आपलं मनोगत व्यक्त करावं, भैयांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त कराव्या. स्वर्गीय भैयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. ज्यावेळेला नक्षत्र लॉनमध्ये प्रवेश केला त्यावेळेला भैयांचा पाहिलेला फोटो, मनाला असं वाटलं की भैयांच्या अभिष्ट चिंतनासाठी आपण आत आहोत. आणि आत्ता भैया आतून ये संदेश, कस काय आलास, काय चाललं आहे असं विचारतील असं मनाला सतत वाटतंय. भैयांबद्दल आता विचार करताना किंवा विचार व्यक्त करताना प्रत्येकाने स्वतःच्या वैयक्तिक बाबी या ठिकाणी व्यक्त केल्या, परंतु मी असं सांगतो की भैया नावाची एक विचारधारा, एक शिवसेनेची विचारधारा, सर्वसामान्यांची विचारधारा या नगर शहरामध्ये तयार झालेली होती. आणि ज्या दिवशी भैया गेले त्या दिवशी अंत्यविधीसाठी 5,000 लोकांचं जवळजवळ संमेलित होणं, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरही निर्भीडपणानं सगळ्यांनी उपस्थित राहणं ही एक मोठी पावती होती. जर कोरोनाचा काळ नसता तर काय झालं असतं मनाला कल्पना येणार नाही, परंतु भैयांनी त्यांच्या 25-30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये तयार केलेलं जनमत, प्रेम, संपत्ती खऱ्या अर्थानं ती होती. आणि आज नुसती श्रद्धांजली वाहून त्यांना चालणार नाही, परंतु त्यांनी विचार केलेले, व्यक्त केलेले विचार, त्यांनी जपलेली विचारधारा, त्यांनी सांगितलेली शिकवण, ह्या गोष्टीची सतत जाणीव आपण केली पाहिजे. आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता घडत असताना ते असतील किंवा शिवसेनेचे सर्व गाडेसर असतील, बाकीचे नेते असतील, यांनी केलेले व्यक्त केलेले प्रचारातील विचार असतील आणि शिवसेना यातून आम्ही घडलो, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम, सर्वसामान्याच्या भावना जाणून घेण्याचं काम आदरणीय स्वर्गीय भैयांनी केलं,
मी या प्रसंगी फक्त एवढाच विचार व्यक्त करतो की भैया नावाची विचारधारा जपण्यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न करणं आवश्यक आहे. ती खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरेल. नगर शहर किंवा नगराचा परिसर याकरता सर्वसामान्यांकरता सदैव उपलब्ध असणारा एक माणूस म्हणून भैया होते. ते जपण्याची आपल्यावर जबाबदारी आलेली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, जिल्हा परिषदेच्या वतीनं, दरेगडी गटाच्या वतीनं भैयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे दोन शब्द संपवतो. रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री नामदार शंकररावजी गडाखसाहेब यांचंही आगमन या कार्यक्रमासाठी झालेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ गोरगावकर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. सुरुवातीला मी मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करावं, त्याचबरोबर सन्माननीय श्रद्धेय अनिल भैयांच्या प्रतिमेचं पूजन करावं. सन्माननीय विजयरावजी आवटी साहेब, सन्माननीय भाऊ गोरगावकर साहेब, आदरणीय ॲडव्होकेट अभयजी आगरकर साहेब, शशिकांतजी गाडे सर, भगवंतरावजी फुलसुंदर साहेब, अभिषेकजी कळमकर साहेब, राजेंद्र तात्या फाळके जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भाषण नाव लिहून घ्या मला, मी असं अँड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक शिवा साबळे सर भैयांच्या प्रतिमेचं पूजन करतायत. शहर प्रमुख दिलीपजी सातपुते यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जावं. यानंतर सन्माननीय शिवाजीराव शिर्के साहेब अध्यक्ष प्रेस क्लब अहमदनगर यांना मी विनंती करतो की सर आपण श्रद्धांजलीपर आदरणीय अनिल भैयांबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आदरणीय भैया गंदे साहेब शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर यायचे. आदरणीय भैयाजी गंदे साहेब शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर माझ्या आधी काही मान्यवरांनी भैयांना श्रद्धांजली अर्पण करताना भैया आपल्यामध्ये नाहीत असं मान्य करायला कुणीही तयार नाही, त्यापैकीच मी एक आहे. नगर शहरातील शिवसेना आणि अनिल भैया हे एक समीकरण कायम राहिलं. भैयांच्या हयातीतही ते राहिलं आणि भैयांच्या हयातीनंतरही ते राहील अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. खरं तर शिवसेनेचा जन्म मुंबईमधील महाराष्ट्रात जेव्हा झाला त्याच वेळेस नगर शहरात शिवसेनेचा जन्म झाला. ज्या परिस्थितीत मुंबईत शिवसेना भाऊ वाढली त्याच परिस्थितीत नगर शहरात शिवसेना वाढली आणि म्हणून नगरच्या शिवसेनेची आणि पर्यायाने अनिल भैया यांची ओळख ही सातत्याने वेगळी राहिली आणि ती वेगळी ओळख जपण्याचं काम भैयांनी सातत्याने केलं. परिणामांची कुठलीही चिंता भैयांनी केली नाही. पडद्याआडचं वागणं आणि पडद्यासमोरचं वागणं वेगळं कधी ठेवलं नाही. जी गोष्ट नगरकरांना, नगर शहरातील शिवसैनिकांना भावली, भावते ती गोष्ट करण्याचा प्रयत्न भैयांनी सातत्याने केला. खरं तर भैयांच्या अनेक गोष्टी अनेकांना खटकायच्या. एक पत्रकार म्हणून नगर शहरात 28 वर्ष काम करताना काही गोष्टी मलाही खटकायच्या. पत्रकारितेत काम करणाऱ्या माझ्या असं अनेक सहकाऱ्यांना त्या खटकायच्या, परंतु भैयांनी त्याच्याशी तडजोड कधी केली नाही.
जी गोष्ट बोललो ती गोष्ट बोललो त्याच्यात मी माफी मागणार नाही. याची शेवटची घटना जी घडली त्यावेळेस मी आत्ता प्रेस क्लबचा अध्यक्ष झाल्यानंतर साजिद शेख प्रकरण घडलं आणि साजिद शेख प्रकरणामध्ये भैयांच्या विरोधात सर्व पत्रकार संपादक एकत्र आले आणि त्या पत्रकार संपादक संघटनेचा प्रेस क्लबचा अध्यक्ष यांना त्यांनी मला त्याचं नेतृत्व करावं लागलं. साधारणपणे 1.5-2 महिन्यांपूर्वीची ती गोष्ट आहे. महानगरपालिकेच्या आंदोलनाच्या कार्यक्रमात ती घटना घडली आणि अनावधानाने भैयांच्याकडून शब्द गेले आणि संपादकांनी सर्व पत्रकारांची मागणी होती की भैयांनी त्याबाबत माफी मागावी. जर तसं झालं नाही तर भैयांच्या नावावर, शिवसेनेच्या नावावर नव्हे तर भैयांच्या नावावर आणि भैयांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व संपादकांनी घेतला आणि संपादकांनी घेतला निर्णय प्रेस क्लबचा अध्यक्ष आहे ना त्याने मला त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली. आणि या अनुषंगाने नंदनवन लॉनला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये भैयांची बाजू आपण ऐकून घेतली पण अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली आणि भैयांना त्या ठिकाणी बोलावलं. बाळासाहेब बोराटे जाधव त्या ठिकाणी होते, दिलीप सातपुते होते. सर्व संपादकांच्या बैठकीमध्ये सुद्धा भैयांनी हीच भूमिका मांडली, जे बोललो शिवाजीराव ते मी बोललो, मी माफी मागणार नाही. इतकी टोकाची भूमिका, तडजोड कधी भैयांनी केली नाही. आणि मग शेवटी परिणाम पुढे काय होणार मला त्याची थोडी जाणीव होती. मी भैयांना बाजूला घेतलं आणि लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके या दोघांना बाजूला घेऊन दोघांची व्यक्तिगत चर्चा केली आणि हा विषय संपू. आणि भैयांनी मला असं वाटतं की पहिल्यांदा आयुष्यात तडजोड केली असेल. सर्व संपादकांच्या समोर भैया आले, चुकलो असं म्हटले नाही भैया, पण चुकलो असं म्हटले नाही. जे झालं ते सोडून द्या एवढंच फक्त शब्द बोलले, जे झालं ते सोडून द्या. आणि आम्ही देखील सर्व संपादकांनी माझ्यासह, मी तर त्या संघटनेचा अध्यक्ष, परंतु सर्व संपादकांनी सांगितलं भैया बोललेत विषय संपलाय. अशा प्रकारचं नेतृत्व भैया तयार होईल पुढे, परंतु अशा प्रकारचं भैया परत तयार होणे शक्य नाही. परंतु भैयांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा, शिवसैनिक विचाराची शिवसेना नगर शहरामध्ये तयार करायची असेल तर मला असं वाटतं का या नगर शहरात शिवसेनेने तळजोडीचं राजकारण करू नये. ती खरी भैयांना श्रद्धांजली ठरणार आहे. कारण नगर शहरामध्ये सर्व राजकीय पक्ष सध्या कुठं आहेत याबाबतचं भाष्य सलग 2 दिवस मी करतोय. परिणामांची चिंता भैयांना जशी नव्हती तशी शिवाजी शिर्केंनी सुद्धा परिणामांची चिंता केली नाही आणि म्हणून भैयांची माझी रास कायम जुळत आली. भाऊ, भैयांनी माझ्या विरोधात विधानसभेचा संपादक असताना पुढे तो हक्कभंग भैयांनी मागे घेतला. नगर शहरामध्ये एकच राजकीय पक्ष सध्या जिवंत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि त्याच्या खालोखाल जिवंत ठेवायचं असेल तर मला असं वाटतं की आजच्या श्रद्धांजली सभेत गाडे सर आणि भाऊ कोरेगावकर आपण या ठिकाणी संपर्क उपस्थित आहात आणि या जिल्ह्याची नव्याने जबाबदारी ज्यांच्यावर सोपवलेली आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जलसंपदा मंत्री शंकररावजी गडाख या ठिकाणी उपस्थित आहेत. भैयांना खरी श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर ही शिवसेना संघटित राहावी आणि शिवसेनेचा विचार, भैयांचा विचार, हा विचार जोपासण्याचं काम या पुढच्या काळात व्हावं. असं होणार असेल तर आणि तरच ती भैयांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. भैयांनी ज्या गोष्टींची तडजोड केली नाही ती तडजोड करणारं नेतृत्व शहरात तयार होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा एक जुना शिवसैनिक या नात्याने या ठिकाणी व्यक्त करतो आणि ती खरी भैयांना श्रद्धांजली ठरणार आहे. बाकी भैया काय होते, भैयांनी कोणासाठी काय केलं, हे सगळ्या गोष्टी गेल्या 2 महिने आम्ही छापतोय, सगळे वर्तमानपत्र छापतायत, सर्व चॅनलवाले दाखवत आहेत, परंतु या सगळ्या याच्यामध्ये उद्याची शिवसेना, उद्याचा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि भैयांनी जोपासलेली शिवसेना आणि भैयांनी जोपासलेला विचार याबाबत तडजोड न करणारं नेतृत्व नगर शहरात मिळावं. नगर शहरात तशा प्रकारची शिवसेना उभी राहावी. नगर शहरामध्ये खऱ्या अर्थाने स्कोप आहे, परंतु तो स्कोप पुढे कसं तुम्ही सगळेजण नेत आहेत यावर आता या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत आणि ती खरी भैयांना श्रद्धांजली ठरणार आहे. मी
अहमदनगर प्रेस क्लबचा अध्यक्ष या नात्याने माझा नगर सह्याद्री वर्तमानपत्र News24 सह्याद्री न्यूज चॅनल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने भैयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या श्रद्धांजली सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी व्हिडिओद्वारे भैयांबद्दलच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सन्माननीय नीलमताई गोरे या आपल्या भावना व्यक्त करतात आणि त्यानंतर सन्माननीय विजयरावजी औटी साहेब हे उपनेते आणि आमदार अनिल सभेमध्ये ज्यांच्यासोबत मी सलग 10 वर्ष काम केलं ते खऱ्या अर्थानं माझे जीवलग मित्र स्वर्गीय अनिलभाई राठोड यांच्या श्रद्धांजलीच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री शंकररावजी गडाख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी फाळके, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय अभयजी आगरकर, शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख शशिकांत गाडेसर आणि रावसाहेबजी खेवरे, वृत्तपत्रांचे सर्व संपादक, शिवसेना आणि शहरातले वेगवेगळे भैयांवर प्रेम करणारे सहकारी. खरं म्हणजे 5 ऑगस्टची ती सकाळ 8-8:30 वाजण्याचा सुमार असेल आणि व्हॉट्सअपवरती ती बातमी आली. ॲडमिट व्हायच्या 2 दिवस अगोदर मला भैयांचा एका कामासाठी फोन आला होता. 10-15 मिनटं आम्ही दोघंजण त्या कामाच्या संदर्भामध्ये बोलत होतो. भैया ॲडमिट झाल्याचंही समजलं होतं. त्याचवेळी भैयांचा मुलगा भाभी यांनाही ॲडमिट करावं लागल्याचंही समजलं होतं. पण प्रत्यक्ष तिथे जाऊन भेटायची कुणाला परवानगी नव्हती. आणि ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला मी तातडीनं पारनेरहून निघालो, साईदीप हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, अनेक त्यांच्या हाताखालचे पोलीस अधिकारी, महसूलचे अधिकारी एक हतबल अवस्थेमध्ये उभे असलेले मला त्या ठिकाणी दिसले. आणि मी चौकशी केली की झालं काय. मग एसपींनी मला बाजूला घेतलं आणि अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि यातनं मार्ग काढला पाहिजे म्हणून विनंती केली. 5-10 मिनटाच्या त्या चर्चेनंतर मला त्याच्यामध्ये यश मिळालं आणि पुढची सगळी प्रक्रिया, माणूस गेल्यानंतर आपल्यावरती जी काही जबाबदारी असते ती सारी जबाबदारी प्रशासनानं देखील पार पाडली. पण जागतिक महामारीच्या या संकटामध्ये आपण आपल्या या जीवलग मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप अवधी लागला. आणि आता हे कोरोना संपेलच की नाही अशी परिस्थिती दिवसागणिक पुढे पुढे चालली असतानाच मला गाडेसरांचा फोन आला की खरं म्हणजे शंकरराव गडाख भाऊ कोरगावकर आमची चर्चा सोनईलाच झाली होती आणि 20 तारखेला आपण तो कार्यक्रम करूया असंही ठरलं. पण तो 20 च्या ऐवजी 27 आपण या ठिकाणी घेतो आहे. खरं म्हणजे असं काही घडेल अशी सुतराम शक्यता नव्हती. घडण्यामागचं काही तसं खास कारणही नव्हतं. पण दुर्दैवानं आपण असं मानतो, हिंदू धर्म संस्कृती मानणारे आपण लोक आहोत, की माणूस त्याचा एक प्रारब्ध घेऊनच जन्माला येतो आणि जिथं त्याचं प्रारब्ध संपतं तिथं माणूस हा देह सोडून निघून जातो. नगर शहर आणि शिवसेना हे एक वेगळं नातं होतं. नगर शहर म्हणजे भैया, शिवसेना म्हणजे भैया आणि नगर शहर म्हणजे भैया. हे वास्तव मी स्वतः माझ्या डोळ्यांना अनुभवलेलं आहे. माझे अनेक मित्र कॉलेजच्या जीवनातले नगर शहरामध्ये आजही आहेत. विधानसभेमधल्या तर अनेक गोष्टी अशा आहेत. मला चांगलं आठवतं मुंडेसाहेब पुढे बसायचे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, आणि त्यांच्या पाठीमागे भैया बसायचे. मी बऱ्यापैकी त्यांच्या मागे बसलेला असायचो.
पण मला सभागृहामध्ये मी फार वेळ बसायचो सातत्यानं, 8-8, 10-10 तास मला ती एक व्यासंगत माझा होता. आणि भैया मला नेहमी म्हणायचे पहिल्या टर्मला 2004 साली मी जेव्हा निवडून आलो की आवटी इथं फार वेळ बसलेला माणूस परत निवडून येत नाही बरं का, आणि ते मला बाहेर घ्यायचे लॉबीमध्ये. एकदा असंच नागपूरचं अधिवेशन होतं, संध्याकाळी 8 वाजताची वेळ, भैया काहीतरी कपडे खरेदी करून आले. म्हणलं भैया काय आणलं, म्हणलं इथं खादी फार चांगली मिळते म्हणून खादीचे कपडे आणले. मला म्हणले कुठं निघाला आवटी, म्हणलं मी चाललो सभागृहात. तिथं काय गुळखोबरं ठेवलं का, म्हणले रात्री 8 वाजता चालला सभागृहात. म्हणलो बजेटवर चर्चा आहे आणि आपल्या पक्षाचा वेळ आपल्याला तिथं आपण दिला नाही तर त्याची उद्या मोठी बातमी होऊ शकते. हा तुझा 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 अभ्यास आहे म्हणले. अशा अनेक गमतींच्या आम्ही, जसे पक्षातल्या अनेक गोष्टींच्या आम्ही साक्षीदार आहोत, तसे विधानमंडळातल्या देखील अनेक गोष्टी, ज्या वेळेला प्रामुख्यानं नारायणराव राणे बाहेर गेले आमच्या विधानसभेतून, विरोधी पक्षात आम्ही होतो आणि ते आमचे विरोधी पक्षनेते होते, त्यावेळचे अशा काही गोष्टी आहेत, अशा काही गमती जमती सगळ्या आहेत. खरं म्हणजे आता ते सगळं सांगण्याचा हा प्रसंग जरी असला तरी तेवढा वेळ नाही, कारण अनेक सर्व पक्षाचे नेतृत्वाला आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. कारण भैया हे सर्वसामान्य माणसांचे नेते होते आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला नेहमीच पक्ष असतो असं नाही, त्याच्या कामासाठी तो सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाकडे जात असतो. आणि म्हणून त्या अर्थानं गाडे सरांचा माझा जेव्हा फोन झाला, मी म्हटलं की सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना आमंत्रित करा, कारण आता भैया माणूस असेपर्यंत त्याला एक पक्षीय मर्यादा असते, पक्षाच्या नेतृत्वाचा धाक असतो, पक्षाचा कार्यक्रम असतो, पक्षाची विचारधारा असते. आणि म्हणून आता माणूस गेला, आता तो जगलाही सगळ्यांसाठी आणि आता तर ते इथं राहिलेच नाहीत, त्यामुळं आपली श्रद्धांजलीसुद्धा मर्यादित स्वरूपामध्ये ठेवू नये, आपला संकुचितपणा त्यातनं दिसेल. आणि मग गाडे सरांनी सगळ्यांना त्या ठिकाणी फोन केले आणि आज तुम्ही सर्वजण आलात विधानसभेतल्या सहकार्याला श्रद्धांजली वाहणं. खरं म्हणजे मी ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात श्रद्धांजली वाहिली ते भाषण मी सगळं ऐकलं आणि एरवीच्या अनेक गोष्टी, अनेक वेळेला उद्धवसाहेब आम्हा लोकांना विधानसभेतल्या आमदारांना घेऊन बसायचे, त्याही खूप गोष्टी आहेत, खूप प्रसंग असे आहेत. भविष्यामध्ये काय दडलेलं आहे हे आपल्यापैकी कुणाला काही माहीत नाही. इतिहासातून शिकणाऱ्या अनेक गोष्टी अशा असतात आणि त्या शिकून जर आपण पुढे गेलो, त्याचं विस्मरण जर आपल्याला झालं नाही, तर मला असं वाटतं की नगर शहराला भैयांनी जे वैभवाचे दिवस दाखवले ते वैभवाचे दिवस नवीन शिवसैनिकसुद्धा पुन्हा निश्चितपणानं दाखवतील, एवढा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण वेळेची मर्यादा, वेळेचं भान आपणच ठेवलं पाहिजे आणि म्हणून या माझ्या विधानमंडळातल्या सहकार्याला मी माझ्या व्यक्तिशा माझ्या वतीनं पारनेर तालुक्यातल्या पारनेर विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या सर्वांनी, खरं म्हणजे ज्यांच्यासोबत भैयांनी आणि आम्ही अनेक आमदारांनी एकत्रितपणानं काम केलं तो सगळा चित्रपट असा ज्या समोर येतो, त्या सगळ्या माझ्या मित्रांच्या वतीनं, विधिमंडळातल्या प्रामुख्यानं ज्या जिथं येऊ शकत नाहीत त्या सगळ्यांच्याच वतीनं मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. विक्रमची काळजी घेतली पाहिजे, भाभींची काळजी घेतली पाहिजे, ज्यांनी कधी रात्रीचा दिवस करून सामान्य कार्यकर्त्यांसाठी रात्री 12 काय 2 काय पहाटे 4 काय कधी वेळ बघितली नाही आणि आज त्या कुटुंबावर वेळ आलेली असताना जर आपण त्यांच्याकडं दुर्लक्ष झालं आपलं, तर मला वाटतं समाज आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून त्यांना देखील विक्रमच्या, भाभींच्या, भैयांच्या मुली या सर्वांच्या दुःखामध्ये मी सहभागी होतो, माझ्या संवेदना त्यांच्यापर्यंत निश्चितपणानं मी पोचवीन एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आवटी साहेब. यानंतर श्रद्धेय अनिल भैयांचे जीवलग मित्र बुलढाण्याचे खासदार सन्माननीय प्रतापजी जाधव साहेब यांनी व्हिडिओद्वारे त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. माननीय खासदार प्रतापजी जाधव. दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी घरी असताना सहज टी व्ही सुरू केला आणि टी व्हीच्या माध्यमातून अगदी आमचे ज्येष्ठ सहकारी विधानसभेमध्ये ज्यांच्यासोबत मला 15 वर्ष काम करण्याची संधी मिळाली अशा अनिल भैयाच्या निधनाची वार्ता कानावर पडली आणि डोळ्यानं पाहिली.
पण थोडा वेळ कानावर सुद्धा विश्वास बसत नव्हता, डोळ्यावरही विश्वास बसत नव्हता की अनिल भैयासारखा माणूस इतक्या लवकर हा आपल्यातून तडकाफडकी निघून जाईल अशी मनाला त्या ठिकाणी ग्वाही पटत नव्हती. पण शेवटी नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं, नियतीनं तिचा डाव साधला. आणि असं म्हणतात की नियतीच्या समोर कोणाचं चालत नाही, नियतीनं जे काही आपल्या नशिबात लिहून ठेवलं असेल ते मान्य करण्याशिवाय आपल्या मानवजातीच्या हातामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नसतो. खरं म्हणजे भैयाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर 15 वर्ष मी आणि भैया मॅजेस्टिक आमदार निवासला अगदी शेजारी शेजारच्या खोल्यामध्ये आमचं वास्तव्य होतं. माझी 418 नंबरची रूम होती आणि भैयाची 419 नंबरची रूम होती. अगदी मुंबईमध्ये असताना सकाळ संध्याकाळ किंवा सभागृह चालू असेल तर सभागृहामध्ये सातत्यानं भैयाच्या आणि माझ्या भीती भाईच्या अगदी जवळचं मित्रत्व म्हणण्यापेक्षा भैयानं अगदी लहान भावासारखं प्रेम मला दिलं. अनेकदा ज्याही वेळेस मी त्यांच्या समोर आला असेल तर भैयानं अगदी पोटाशी धरून छातीशी धरून मला नेहमी आलिंगन द्यायचे, पाठीवर थाप मारायचे आणि नेहमी करता त्यांचा चेहरा हा हसत चेहरा असायचा. खरं म्हणजे इतक्या लवकर भैयाला श्रद्धांजली देण्याची वेळ ही आपल्या सगळ्यांवर येईल याची पुसटशी कल्पना आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी नसेल. पण खरं म्हणजे भैया अतिशय साधा माणूस, ज्याला आपण म्हणू की त्यांचं राहणं साधं, कुठल्याही प्रकारचा पैशाचा हव्यास नसताना एक कट्टर हिंदुत्ववादी, एक कट्टर बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला एक कट्टर शिवसैनिक. आणि या विचारामुळंच त्यांची लोकांशी वागण्याची जी पद्धत होती की सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाणं, ज्या ठिकाणी शक्य असेल तितक्या लोकांना प्रामाणिकपणे मदत करणं आणि त्यामुळंच नगरसारख्या अगदी मोठमोठ्या राजकारणाचं माहेरघर ज्याला मानल्या जाते त्या नगर शहरावर 25 वर्ष त्यांनी एकतर्फी आपलं राजकीय माध्यमातून आमदारकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्य केलं. खरं म्हणजे त्यांच्यासारखा कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा माणूस मला तरी माझ्या जवळपास कधी त्या ठिकाणी बघायला मिळाला नाही. त्यांचं राहणं इतकं साधं होतं की भैया कधीही मुंबईला आल्यानंतर पुढं बडे जाऊ नये आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याला घेऊनच कॅन्टीनमध्ये जेवणं, रूमवर थांबणं, म्हणजे एकदम साधा विचाराचा साध्या राहणीमानाचा माणूस. पण सातत्यानं नगर शहराचा विकास असेल, नगर शहराच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचा विषय असेल, या सगळ्या बाबतीमध्ये अगदी प्रामुख्यानं भैयानं आपल्या संपूर्ण आमदारकीच्या हयातीमध्ये चांगलं काम केलं. खरं म्हणजे भैयाचं आजही असं वाटतं की भैया आपल्या आजूबाजूलाच कुठंतरी वावरत असतील, कधीतरी आपल्याला भेटतील, भेटल्यावर आपल्याला जवळ घेतील, हीच भावना आज मला या ठिकाणी म्हणजे माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी येते. पण शेवटी नियतीनं अकस्मित असा डाव त्या ठिकाणी साधला, आज भैया आपल्यामध्ये नाही याचं अतीव असं दुःख मला सुद्धा झालेलं आहे. पण भैयाच्या जाण्यामुळं भैयाचं कुटुंब असेल, विशेष करून पूर्ण नगर शहर असेल किंवा हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता असेल, शिवसेना पक्ष असेल, याची फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हानी झालेली आहे. ही पोकळी भविष्यामध्ये कधी भरून न निघणारी अशा प्रकारची ही पोकळी एक प्रकारची निर्माण झालेली आहे. भैयाच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून मी आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. वैयक्तिक माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं, बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी भैयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय श्रीरामजी येंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजलीपर आपलं मनोगत व्यक्त करा. भैयांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी जे मान्यवर जमलेत, जुने शिवसैनिक, नवे शिवसैनिक, पत्रकार बांधव, शिवसेनेचा इतिहास पत्रकारालाही माहीत नाही खरा काय,
तो इतिहास आहे जुन्या सहजीकाला. त्यातलं उदाहरण तुम्हाला फक्त एकच द्यायचा, भैयाची आठवण म्हणून. 85 ते 95 या कालावधीमध्ये 1987 साली दंगल झाली आणि त्या दंगलीमध्ये धरपकड सुरू झाली. त्या धरपकडमध्ये आम्ही, मी, भैया, मनोज राठोड, सुभाष राठोड या नगरमधून आम्ही पलायन झालो. डायरेक्ट आम्ही मुंबईला गेलो. दत्ताजी साळवींना आम्ही भेटलो. दत्ताजी साळवींना आम्हाला ताबडतोब गाडी दिली आणि लोणावळ्याच्या गेस्ट हाऊसवर आम्हाला ठेवलं. त्यावेळेस माझा जामीन झाला, पण भैयाचा, मनोज राठोडचा आणि सुभाष राठोडचा जामीन झाला नाही. मग मी नगरमध्ये माझा जामीन झाल्यानंतर मी आलो, तो पहिला मी भेटलो सुभाष गोंदले चालला आणि काँग्रेसचे अध्यक्ष होते विजयकुमार बुत्ता. यांच्या माध्यमातून मी भैयाला, सुभाषला आणि राठोडला हजर केलं. हजर केल्यानंतर त्यांच्यावर टेररिस्ट लागला. महाराष्ट्रातला पहिला कायदा जो लागला तो नगरमध्ये अनिल भैयावर, मनोज राठोड आणि सुभाष राठोडवर. आणि तो दिवस होता, म्हणजे तो पिरियड असा होता की दिवाळीचा दिवस होता. आणि सर्व शिवसैनिकांनी त्यावेळेच्या 1985 ते 1995 सर्व शिवसैनिकांनी ठरवलं की आपल्याला दिवाळी बनवायची नाही. जर आपला भैया आतमध्ये आहे तर आपण दिवाळी का बनवायची? आणि म्हणून सर्व शिवसैनिकांनी त्यावेळेच्या, आज आलेले खूप आहेत, पण त्यावेळेच्या आणि सर्व इतिहास जो लिहिला आहे किंवा वाचला आहे किंवा लिहितात किंवा माझ्याकडे पत्रकार येतात, मी सांगतो एक लिहितात वेगळं. खरा इतिहास पत्रकारांनी सुद्धा, ज्याला शोध पत्रकारिता म्हणतात, ती शोध पत्रकारिता झाली नाही. दुसरा इतिहास तुम्हाला एक सांगायचा म्हणजे 17/11/1912 साहेबांचा मृत्यू झाला. त्याच्या अगोदर काही शिवसैनिक आपले की ज्याला हिंदुत्वाची गरज, कळकळ आहे, तळमळ आहे, त्यांनी आरत्या सुरू केल्या. अनेक मंदिरामध्ये शिवसैनिकांनी आरत्या केल्या. काय केल्या? की त्या माणसावर तेवढं प्रेम होतं. आजही आमचं त्या माणसाबद्दल, त्या माणसाचं हिंदुत्व, बाळासाहेबांचं हिंदुत्व आजही मला माहीत आहे, परखड हिंदुत्व. आणि त्याच हिंदुत्वावर या ठिकाणी आम्ही शिवसेना उभी केलेली आहे. त्यावेळेस 4 लोक होते, फक्त 4. मी, भैया, सुरेश गायकवाड आणि सुभाष मुत्था. 4 लोक 1985 पहिले 4 लोक आम्ही. त्यामुळं अनेक इतिहास, म्हणून मी मागाशी म्हणलं, अनेक पत्रकार बोलले पण शोध पत्रकार एक घेतली नाही. या ठिकाणी भैयांना बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे. वेळेचं बंधन ठेवून मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. हॅलो. पुण्याचे खासदार सन्माननीय गिरीजी बापटसाहेब हे फोनवरून श्रद्धांजलीपर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तत्पूर्वी IMA सचिव डॉक्टर वहाडणे साहेब, आणि थोडक्यात सगळ्यांनी बोलायचं, थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. खासदार आदरणीय बापटसाहेब, बोलू का? जरा सायलेंट ठेवा. नगर मधल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना नमस्कार. आज आपण आपले लोकप्रिय नेते, माजी आमदार भैयाजी राठोड, भैया आम्ही ज्याला म्हणायचो,
त्याच्या निधनानिमित्त शोक व्यक्त करण्यात आलेलो आहोत. खर तर माझी इच्छा होती पण मी परगावी असल्यामुळे येऊ शकलो नाही. भैया आणि माझे गेले 35-40 वर्षाचे संबंध आहेत. एक कट्टर शिवसैनिक, एक सामान्य लोकांच्यात राहणारा माणूस, सामान्यांची दुःख वेशीवर टांगणारा, मग ती महापालिक असो, राज्य सरकार असो, पोलीस खातं असो, कुठे बँकेत जाणं असो, छोटी छोटी कामं सामान्य माणसाची करायची अशी एक भैयाची पद्धत होती. आणि सहज लोकांना उपलब्ध असायचा. एवढा आमदार झाला, मंत्री झाला, मग झाला तमुक झाला, तरी सामान्य माणसाशी त्याची नाळ ही कधीच सुटली नाही. आणि म्हणून तो सदैव लोकप्रिय होता. दुर्दैवाने त्याचं निधन झालं. मॅजिस्टिकला आमदार निवासात आम्ही बरोबर राहत होतो, विधानसभेत बरोबर काम करत होतो, त्यामुळे आमचे एक सरोब्यासारखे संबंध झाले होते. मध्यंतरीच्या काळात मी घरी पण येऊन गेलो होतो. मागे एकदा त्यांच्या मातोश्रींचं कोणाचं निधन झालं होतं तेव्हा भेट द्यायला. आणि एक चांगला कार्यकर्ता गेला याचं खूप दुःख होतं. आणि भाईंसारखं भैयासारखंच वागणं हे आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, त्याचा आदर्श ठेवला पाहिजे. आणि तो जी कामं करायचा, आज लोक पोरकी होतील की आम्हाला आत्ताचा नेता नाही, आम्हाला आत्ता माणूस नाही, तर ती उणीव आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक राजकीय काम करून भरली पाहिजे असं मला वाटतं. मी त्यांच्या कुटुंबियाच्या सुखामध्ये सहभागी आहे आणि भैयाला आत्मशांती मिळावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद खासदार साहेब. यानंतर डॉक्टर वहाडणे साहेब आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने किरणजी काळे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय राजेंद्र तात्या फाळके. नमस्कार. उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व राजकीय पक्षांचे नेते, सन्माननीय शिवसेनेचे नेते व सर्व इतर राजकीय पक्षांचे नेते, समस्त शिवसैनिक आणि नगर शहरातील अनिल भैया राठोड यांच्यावर प्रेम करणारे समस्त नागरिक, मी इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगर जिल्हा शाखा, म्हणजे सगळी जी MBBS डॉक्टरांची जिल्ह्यातील डॉक्टरांची संघटना आहे त्याचा सचिव या नात्याने येथे आपल्या आवडत्या लोकनेते अनिल भैया राठोड यांना आमच्या सर्व डॉक्टर मंडळींकडनं, त्यांच्या परिवार कडनं एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आमचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे सर आणि आठरे पाटील परिवारातर्फे व आमच्या वहाडणे पाटील परिवारातर्फे अनिल भैया राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.